सदा। दहा लाख आणि हा फक्त ऍडव्हान्स आहे। जागेचे पैसे आणि त्याच्यावर सह्या झाल्या की बाकीची सगळी कॅश तुम्हाला मिळेल। तुम्हाला काय वाटलं ते असे पैसे तोंडावर फेकून तुम्ही कोणालाही विकत घेऊ शकता? हे बघा, माझ्या गेलेल्या बायकोच्या इच्छे खातर मी हा सगळा डोलारा वाढवलाय, जीवापाड जपलाय। हो 10 लाखच काय, करोडो रुपये जरी दिलेत ना तरी मी ही जागा तुमच्या घशाखाली जाऊ देणार नाहीये। तो बघा ना, 10 लाख रुपये आहेत, आपल्याला पैशांचा केवढा उपयोग होईल तो विचार करा ना। ए प्रिया, गप्प बस आणि मागे हो। मधु, 10 लाख आहेत, 10 लाख बघा ना, बघा। प्रिया, ती बॅग दे त्यांना आधी। कब ग मधु, एकदा माझ्यासाठी बघा ना। ए प्रिया, अग गप्प बस आणि मागे हो। प्रिया, मी काय सांगतीये, एकदा तरी विचार करा। एक बघा ना, एवढे आहेत बघा, 10 लाख आहेत। आलेल्या लक्ष्मीचा अपमान मी करत नाही। आणि माझ्या मुलीच्या वयाच्या स्त्रीचा अपमान माझ्याच्याने होणार नाही। आणि म्हणूनच केवळ ही बॅग मी तुमच्या कोबाडावर मारत नाहीये, सन्मानानं देतोय। मधुभाऊ, लक्ष्मी समोरून चालून आली आहे, तुम्ही तिला परत देऊन तिचा अपमानच करताय ना। प्रिया, अच्छा मी नाही। प्रिया जा। आणि निघत खर तर तुमच्यासारख्या माणसांना रीत म्हणून या म्हणण्याची सुद्धा तुमची लायकी नाही। म्हणून सांगतोय, निघा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा या जागेकडे फिरकू सुद्धा नका। अगदी माझा जीव जरी गेला ना तरी ही जागा मी तुम्हाला मिळून देणार नाही। चला
निघूया अन्ना निघूया अलस म्हाताऱ्याने स्वतःच मरणाची ऑफर दिली मला फक्त सांग उद्या म्हातारा स्मशानात आणि हा प्लॉट आपल्या खिशात प्लॉट तर आपल्याच खिशात येणार आहे अण्णा पण तो म्हातारा नाही तुझी मुलगी होती ना प्रिया ती टाकणार प्रिया हा पैसे बघून जिथे डोळे चमकले ती तीच सदा ज्या स्पीडने या आश्रमाची माहिती काढलीस ना त्याच स्पीडने त्या मुलीची सगळी माहिती काढायची हो मॅडम लवकरच काढतो कुठून आली होती ही माणसं पण मधुभाऊ तुम्ही त्यांना अगदी चोख उत्तर दिलं आता पुन्हा नाही फिरकणार ते इथे आणि तुम्ही त्रास नका करून घेऊ हा शांत व्हा अजिबात काळजी करायची नाही सगळं काही नीट होईल